मराठी शब्दसमूह दररोज सराव 10 शब्दांचा भाग 9 मध्ये समानार्थी शब्दांचा अभ्यास करणार आहोत. कावळा शब्दासाठी काक, वायस, एकाक्ष, काऊ या शब्दांचा वापर होतो. इच्छा, मनीषा, अपेक्षा, आशा, वासना, आकांक्षा, आरजू हे शब्द वापरतात. किरण या शब्दासाठी कर, रश्मी, अंशु, मयूख हे शब्द वापरले जातात. तर कृष्ण शब्दासाठी मुरलीधर, देवकीपुत्र, कन्हैया, कान्हा, वासुदेव, मुरारी, विष्णूचा 8वा अवतार हे समानार्थी शब्द वापरले जातात. गणपती शब्दासाठी गजानन, गणेश, विघ्नहर्ता, लंबोदर, चिंतामणी, एकदंत, वक्रतुंड, धरणीधर, गणराय. विष्णू शब्दासाठी रमेश, चक्रपाणी, नारायण, रमापती, अच्युत, केशव, माधव, मधुसूदन, त्रिविक्रम, वासुदेव, पुरुषोत्तम, ऋषिकेश, शेषशायी, गोविंद, श्रीपती, पद्मनाभ या समानार्थी शब्दांचा वापर केला जातो. तर शंकरसाठी महेश, रुद्र, भालचंद्र, चंद्रशेखर, महादेव, सदाशिव, कैलासनाथ, महेश्वर, नीलकंठ, शिव, सांब, दिगंबर, त्रिनेत्र, पार्वतीश या शब्दांचा वापर होतो. ब्रह्मदेव या शब्दासाठी विधी, प्रजापती, विरंची, कमलासन, ब्रह्मा, चतुरानन या शब्दांचा वापर होतो. इंद्र या शब्दासाठी शक्र, नाकेश, देवेंद्र, पुरंदर, वासव, वज्रपाणी, सहस्त्राक्ष या समानार्थी शब्दांचा वापर होतो. ईश्वरासाठी परमेश्वर, प्रभु, देव, अलख, अलक्ष, आनंदघन, ईश या शब्दांचा वापर होतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.